मालेगाव तालुक्यातील खायदे फाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले नाशिक येथे आज राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक येथे येत आहेत त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कांदा व शेतमाल निर्यात बंदीबद्दल आंदोलन केले प्रशासनाला निवेदन देण्यात आले या आंदोलनासाठी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय जाधव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष शरद शिलावट आदी शेतकरी उपस्थित होते प्रबंधभूमी आपण आहोत मालेगाव तालुक्यातील खायदेफाटा येथे राष्ट्रीय युवा मुवा महोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक येथे येत आहेत त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कांदा निर्यात बंदी उठवावी यासाठी खायदे फाटा येथे निषेध नोंदवलेला आहे अधिक आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनंच नमस्कार मी संजय काशीनाथ जाधव खायदे मालेगाव तालुका आज बारा दहा दोन हजार बारा एक दोन हजार चोवीस रोजी सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे नाशिक दौऱ्यावर येत आहेत तर कांदा निर्यात बंदी करून सरकारनी जो शेतकऱ्यांचा आर्थिक नुकसान केलं आहे त्या नुकसानीच्या निषेधार्थ आज आम्ही मालेगाव तालुक्यातील सर्व शेतकरी निषेध मोर्चा म्हणून आम्ही आज फाट्यावर जमलो आहे या सरकारने दोन हजार तेवीस या वर्षामध्ये गहू मक्का सोयाबीन पामतेल सोयाबीन पेंट कांदा निर्यात बंदी असे निर्यातीचे धोरणं राबवून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला आर्थिक नागवलंय सगळ्या शेतकऱ्यांचा आर्थिक मसानवाटा केला अशा सरकारचा आणि नरेंद्र मोदींचा आम्ही मालेगाव तालुक्यातील शेतकरी जाहीर निषेध करत आहेत सोबत आहेत शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटने संघटनेचे युवा तालुका अध्यक्ष शरद शे, शिलावट आपण यांच्याकडनं जाणून घेऊया अधिक काय सांगू भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब हे जरी आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये येत असतील यांना इतर नोकरदार वर्ग बिझनेसमेन वर्ग यांच्याकडनं खूप बहुमत किंवा जास्तीत जास्त मान सन्मान या ठिकाणी दिला जाईल मात्र आम्ही महाराष्ट्रातील संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी कपाशी उत्पादक शेतकरी व इतर सर्व पीक घेणारे शेतकरी आहोत आम्ही याबाबत असं सांगू इच्छितो की जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब नाशिक जिल्ह्यामध्ये आलेत आणि त्यांचा आमच्या पूर्ण शेतकरी वर्गाकडून खूप नाराजी व्यक्त करतो कारण यांनी शेतकरीचा प्रत्येक माल निर्यातबंदी ही रात्रीत आणतात निर्यात चालू असताना कुठलाही माल निर्यातबंदी रात्रीत आणतात त्याचप्रमाणे यांना कंपनीचे मोठमोठे इंडस्ट्रीजचे बाहेर जाणारे नि माल आहेत गाड्या मोटर पत्रे सिमेंट स्टील हे का बंद करत नाही यांना शेतकरीचाच माल बंद करायला दिसतो का शेतकरीचा मालावरच निर्यात बंदी आणतात त्यामुळे आम्ही पंतप्रधान साहेब नाशिक जिल्ह्यामध्ये आलेत यांच्या आम्ही पूर्ण स्वाभिमानी शेतकरी संघटना व मा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील शेतकरी जाहीर निषेध करत आहोत जय जवान जय किसान जय स्वाभिमानी